नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्विसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी घरी बसून फक्त तेहतीस रुपयामध्ये तुम्ही नॉन किम्युर सर्टिफिकेट कशाप्रकारे काढू शकता अगदी स्टेप बाय स्टेप ए टू जेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं आपल्या सरकारच्या ऑफिशियल वेबसाईट आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर न्यू युजर रजिस्टर हेर या, दे या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं दोन ऑप्शनने इथं रजिस्ट्रेशन करता येते तर ऑप्शन वन वापरू शकता किंवा मग तुम्ही ऑप्शन सुद्धा वापरू शकता ऑप्शन टू हा मोठा आहे आणि ऑप्शन वन हा सोपा आहे तर तुम्हाला जो काही ऑप्शन सोपा पडेल तो ऑप्शनने तुम्ही इथं रजिस्ट्रेशन करू शकता पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथं ऑप्शन वनने रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहणार आहोत ठीक आहे तर बघा येतो ऑप्शन वनमध्ये जो काही चेकबॉक्स दाखवण्यात आलेली यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही नंतरच्या मेथडवर इथं जाऊ शकता तर बघा इथं डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे यादीमधून तुमचा जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही अंकी मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथं चालू पाहिजे अंकी मोबाईल नंबर एंटर करायचा आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी तुम्हाला इथं लागणार आहे ठीक आहे तर वन टाईम पासवर्डमध्ये तो ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर युजरनेममध्ये तुम्हाला एक युजरनेम सेट करावं लागते तर सिम्पली तुम्ही तुमचा आधार नंबरसुद्धा इथं टाकू शकता त्यानंतर चेक युजरनेम अव्हेलेबिलिटी या बटनावर क्लिक करायचं आहे जर युजरनेम अव्हेलेबल असेल तर मग ते तुम्ही ते वापरू शकता ठीक आहे बघा तुम्ही ते युजरनेम यूज करू शकता जर नाही आलं तर मग दुसरं टाकून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड वापरावा लागतो तर पासवर्ड कसा असला पाहिजे तुम्ही इथं रेडमध्ये पाहून घेऊ शकता जर तुम्ही कॉमन पासवर्ड टाकला तर मग तो इथं पासवर्ड घेत नाही बघा तुम्हाला तो इथं एरर मॅसेज दाखवण्यात आला आलेला असेल त्यामुळे जनरली जो काही पासवर्ड आहे तर इथं सिक्युअर पासवर्ड तुम्ही टाका तोच पासवर्ड तुम्ही इथं कन्फर्म करू शकता त्यानंतर फुलनेमध्ये बघा स्पेलिंग मिस्टेक न करता तुम्हाला अगदी व्यवस्थित नाव इथं टाकून घ्यायचं आहे जसं तुम्ही इथं नाव टाकणार ना, त्यानुसार बघा इथं उजव्या हाताला तुमचं मराठीत नाव येणार आहे जर मराठीत नाव व्यवस्थित आलं नाही तर तुम्ही ते मॅन्युअली बरोबर करून घेऊ शकता कॅलेंडरमधून तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची जशी काही तुम्ही डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करणार त्यानुसार मग तुमचं ॲटोमॅटिक इथं वय ओपन होणार आहे म्हणजे इथं वय येणार आहे बघा एजमध्ये ते पाहू शकता त्यानंतर डिक्लेरेशन करायचं करायचे त्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं इथं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आता तुम्ही लॉग इन करू शकता Okay ओके बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही युजरनेम होता जो तुम्ही इथं सेट केला होता तर तो युजरनेम तुम्हाला या फील्डमध्ये टाकायचा आहे ठीक आहे पहिल्या फील्डमध्ये त्यानंतर पासवर्ड जो सेट केला होता तो पासवर्ड कॅपचो कोड फिल करायचा आहे तुमचा डिस्ट्रिक्ट चूज करायचा आहे लिस्टमधून आणि त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं डॅशबोर्ड पाहायला मिळणार आहे तुम्ही याच्या आधी जर कोणते अर्ज केले असतील तर तुम्ही ते ट्रान्झेक्शन हिस्ट्रीमध्ये पाहू शकता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर नॉन किनरसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला इथं दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत पहिले म्हणजे तुम्हाला तहसीलदाराचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला इथं लागणार आहे तर तो तुम्ही आधी काढून घ्यायचा आहे तहसीलदाराचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ हो बनलेला आहे त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तो व्हिडिओ हो तुम्ही पाहून घ्या आणि तीन वर्षाचा अहवाल तुम्ही काढून घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या नाव इथं दाखला निघणार आहे त्यांच्याच नावी तुम्हाला इथं नॉन किनरचा अर्ज करायचा आहे ठीक आहे म्हणजेच काय तुमच्या घरामध्ये जर कोणी एखादा कमावता व्यक्ती असेल तर त्यांच्याच नावे तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करून घ्या ठीक आहे जनरली तुम्ही इथं वर्ल्डाच्या नावे नॉन किलमेरचा अर्ज करून घेऊ शकता ठीक आहे तर बघा तुम्ही जर इथं मोबाईलमधून जर अप्लाय करत असाल तर बघा तुमच्या मोबाईलमध्ये इथं डाव्या हाताला तीन आडव्या लाईन येत असतील तर या तीन आडव्या लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन आडव्या लाईन यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं काही डिपार्टमेंट येतील तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं रेव्हेन्यू डिपार्टमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर नवीन विंडोमध्ये तुमच्यासमोर इथं नवीन पेज ओपन झालेलं दिसणार आहे तर बघा येतं सब डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इथं रेव्हेन्यू सर्व्हिसेस ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर बघा येतं रेव्हन्यू सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला खाली काही सर्व्हिसेस येतील तर याच्यामध्ये बघा नॉन क्लिमिलियल हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता त्यानंतर इथं वरती जो काही प्रोसेड बटन आहे तर या प्रोसेड बटनवर क्लिक करायचं आहे प्रोसेड बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं नवीन विंडो ओपन झालेली दिसणार आहे ठीक आहे तर बघा पेज इथं ओपन होत आहे नवीन पेज ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला इथं बाजूला काही सर्व्हिस लिस्ट हा बटन दिसत आहे तर या सर्व्हिस लिस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्व्हिस लिस्ट यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं सर्व्हिसेस येतील तर याच्यामध्ये बघा तुम्ही इथं नॉन क्लिनिअर ही सर्व्हिस तुम्ही इथं सिलेक्ट करायची आहे बघा तुम्ही इथं नॉन क्लिअर रिन्युअलसुद्धा करू शकता पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन फ्रेश नॉन क्लिमिअर सर्टिफिकेट कसं काढायचं त्यामुळे इथं नॉन क्लिमिअर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नॉन क्लिमिअर यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं नॉन क्लिअरचं अप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे तर बघा इथं जे काही कागदपत्र लागणार आहेत जनरली तुम्ही इथे पाहून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा आता तुम्हाला इथं अप्लिकंट डिटेल भरून घ्यायचे तर बघा इथं अप्लिकंट डिटेलमध्ये कास्ट सर्टिफिकेट्समध्ये बघा इथं तुम्हाला नॉन क्रिमिनल हा दोन नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जर रिन्यूअल करत असाल तर मग एक नंबरचा ऑप्शन निवडू शकता त्यानंतर बघा इथं सॅल्युटेशनमध्ये तुमचं जे काही सॅल्युटेशन आहे हे तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुमचं मराठीत आणि इंग्लिशमध्ये ऑटोमॅटिक टाईल त्यानंतर अप्लिकंटच्या फादरचं नाव इथं म्हणजेच सॅल्युटेशन तुम्हाला आधी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर फादरचं इंग्रजीत नाव टाकायचं आहे ऑटोमॅटिक मराठीत नाव येऊन जाईल त्यानंतर खाली यायचं तुम्हाला ऑक्युपेशनमध्ये बघा जो काही इथं अप्लिकंट आहे तर त्यांचा व्यवसाय नेमका काय आहे तो तुम्ही इथं निवडू शकता ठीक आहे त्यानंतर डायरेक्टली खाली आहे आता तुम्हाला इथं ज्या काही स्टारवाल्या फील्ड आहेत का तुम्ही फक्त भरा बाकी नाही भरला तरी चालतात ॲड्रेसमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये तुमचा पत्ता टाकायचा आहे डिस्ट्रिक्ट तुमचा ऑटोमॅटिक येईल त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तुम्हाला यादीमधून सिलेक्ट करायचा आहे त्यानुसार तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे पिनकोड टाकायचं आहे आता बघा सर्वात महत्वाच्यामध्ये इथं रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ अप्लिकंट म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी हे नॉन कम्युअर सर्टिफिकेट काढता तर तुम्हाला इथं बेनिफिशरी निवडून घ्यायचं तर बघा सिलेक्ट सिलेक्टॅबवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये काही ऑप्शन आहेत ग्रँड सन ग्रँड डॉटर निफ्यू हजबंड सिस्टर सन ब्रदर सेल्फ नीस डॉटर वाईफ जर तुम्ही स्वतःसाठीच काढत असाल तर सिम्पली तुम्ही इथं सेल्फ ऑप्शन निवडा किंवा तुम्ही जर दुसऱ्यासाठी काढत असाल तर बघा तुम्हाला इथं बाकीचे जे काही ऑप्शन आहेत ते तुम्ही इथं निवडू शकता ठीक आहे तर बघा इथं तुम्ही सन जर ऑप्शन निवडला तर तुम्हाला इथं बेनिफिशरीची सुद्धा डिटेल भरावी लागते जर तुम्हाला बेनिफिशरीची डिटेलचा ऑप्शन आला नसेल तर तुम्ही इथं परत इथं सिलेक्ट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली बेनिफिशरीची डिटेल आलेली दिसणार आहे ठीक आहे त्यानंतर परत तुम्ही इथं बाकीच्या ऑप्शनवर क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं बेनिफिशरीची सुद्धा डिटेल भरून घ्यायची ठीक आहे तर बघा इथं मी इथं ऑप्शन सिस्टर निवडला आहे त्यानुसार बघा येतं सॅल्युटेशनमध्ये बेनिफिशरीचं जे काही सॅल्युटेशन आहे जो तुमचा तुम्हाला ऑप्शन लागू पडेल तर तो तु ऑप्शन तुम्ही इथं यूज करू शकता ठीक आहे त्यानंतर बेनिफिसरीचं तुम्हाला अगदी व्यवस्थित इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे स्पेलिंग वगैरे चुकू द्यायचं नाही आहे त्यानंतर मराठीत ऑटोमॅटिक नाव जर बरोबर नाही आलं तर तुम्ही बरोबर करून घेऊ शकता त्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुमचं इथं जे काही बेनिफिसरीचं कास्ट कॅटेगरी डिटेल आहे ती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे त्याआधी मित्रांनो जर इथं बेनिफिशरी हा अठरा वर्षाच्यावर असेल तर त्याची तुम्ही इथं डेट ऑफ बर्थ टाकू नका बाकी बेनिफिशरी दहा वर्षाच्यावर आणि अठरा वर्षाच्या आत असेल तर तुम्ही इथं डेट ऑफ बर्थ टाकू शकता ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथं बेनिफिशरीची कास्ट कॅटेगरी डिटेल भरून घ्यायची तर कास्टमध्ये बघा तुमची जी काही कास्ट आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटवर चेक करायचं आहे तुमचा कास्टचा सिरियल नंबर वगैरे त्यानुसार तुम्ही इथं कास्ट निवडून घ्यायची आहे जसे तुम्ही इथं कास्ट निवडणार त्यानुसार बघा इथं ऑटोमॅटिक कॅटेगरी येणार आहे त्यानंतर बघा येतं व्हॅलिडिटी ड्युरेशनमध्ये सिलेक्ट बटनवर क्लिक करून तुम्हाला इथं थ्री इयर्स व्हॅलिडिटी निवडून घ्यायची आहे त्यानंतर बघा परत तुम्हाला खाली यायचं आहे खाल्यानंतर बघा इथं बेनिफिशरी फादर सर हसबंड डिटेल तुम्हाला भरून घ्यायची सॅल्युट्युएशनमध्ये फादरचं नाव जे काही सॅलिटेशन आहे ते तुम्हाला टाकायचे त्यानंतर फादरचं इथं इंग्लिशमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे ऑटोमॅटिक इथं मराठीमध्ये नाव येऊन येऊन जाईल त्यानंतर फादरचं तुम्ही डेट डेटॉबरसुद्धा इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला परत खाली यायचं आहे खाल्यानंतर आता तुम्हाला इन्कम डिटेल भरून घ्यायची तर तुमच्याकडं जो काही तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखल आहे त्यानुसार बघा इथं जो काही इन्कम सोर्स आहे तर तो तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे ठीक आहे व्यवस्थित तुम्ही इथं भरून घ्या वीस एकवीस आपण सध्या जो काही व्हिडिओ बनत आहे त्यानुसार बघा आपला इन्कम सोर्स हा वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तीस इथं येत आहे तुमचा जो काही असणार आहे त्यानुसार तुम्हाला तो तुमचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे त्यानु त्यावर बघायचं त्यानुसार तुम्हाला तो सोर्स इथं टाकून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा परत तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा आता डायरेक्टली इथं ज्या काही स्टारवाल्या फील्ड आहेत त्याच तुम्हाला भरून घ्यायच्यात बघा इथं रिझनमध्ये तुम्हाला नॉन क्लिनिअर सर्टिफिकेट नेमकं कशासाठी पाहिजे तर तुम्ही एज्युकेशन पर्पज किंवा मग गव्हर्मेंट वर्क या कामासाठी इथं ते रिझन टाकू शकता ठीक आहे त्यानंतर बघा इथं तुम्हाला डू यू हॅव नीड ॲफिडेविट म्हणजे तुम्हाला इथं ॲफिडेव्हिट पाहिजेत का जर पाहिजे असेल तर येस करा नसेल तर सिम्पली नो ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला डिक्लरेशन असेप्ट करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे आता बघा तुम्हाला इथं मॅसेज पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला परत एकदा डिटेल पाहायची तुम्हाला जर काही चुकली वगैरे असेल तर बरोबर करून घ्या कारण आता जर सेव केलं तर, तर तुम्हाला इथं काही करेक्शन करता येणार नाही त्यामुळे सेव्या बटनवर आता क्लिक करायचं आहे जर तुमची डिटेल अगदी व्यवस्थित असेल तर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा इथं फॉर्म सबमिट होणार आहे आणि तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी जनरेट झालेला दिसणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता तुम्हाला इथे डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागतात तर आता ओके बटनवर क्लिक करायचं तुम्हाला ओके okay, या बटनवर no क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं डॉक्युमेंट अपलोड करण्याची फील्ड ओपन होणार आहे तर बघा आता आपण इथं डॉक्युमेंट अपलोड करून घेऊ तर सुरुवातीला तुम्हाला तुमचा जो काही पासवर्ड फोटो आहे किंवा तुमचा लाईव्ह फोटो आहे तर तो तुम्हाला अपलोड करून घ्यायचा आहे याचा जो काही फाईल फॉर्मॅट वगैरे दाखवण्यात आलेला आहे आणि त्याचं जे काही स्पेसिफिकेशन आहे तर तुम्ही ते पाहून घ्या चूज फायला बटनवर क्लिक करायचं आहे चूज फायला बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जिथं काही पासवर्ड फोटो किंवा लाईव्ह फोटो असणार आहे तो तुम्हाला इथं मग निवडून घ्यायचा आहे बघा तुम्हाला पूर्वी पाहायला मिळणार आहे त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये इथं जे काही डॉक्युमेंट आहेत त्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता सिम्पली काय करा तुमचा जो काही आधार कार्ड आहे तर तो आधार कार्ड तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता याचा जो काही फाईल फॉर्मॅट वगैरे दाखवण्यात आला आणि साईज जे काही दाखवण्यात आलेली आहे तर बाजूला तुम्हाला इथं जे काही डाव बटन दिसत आहे तर त्यावर तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर बघा इथं प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये परत तुम्ही इथं एखादा डॉक्युमेंट अपलोड करू शकता सिम्पली तुम्ही काय करा तुमचं जे काही राशन कार्ड आहे तर रेशन तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता याचासुद्धा जो काही फाईल फॉर्मॅट आहे त्यानुसारच तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे तरच ते अपलोड होईल त्यानंतर अदर रिलेवंट डॉक्युमेंटमध्ये तुमच्याकडे जर यापैकी एखादा डॉक्युमेंट असेल तर तो तुम्ही आता इथं अपलोड करा जर नसेल तर राहू द्या के माझ्या केसमध्ये इथं माझ्याकडं रिलेटिव्हची कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये जे काही रक्ताचं नातं आहे त्यानुसार ज्यांच्याकडे एखादं कास्ट सर्टिफिकेट असेल ते सुद्धा तुम्ही इथं अपलोड करून घेऊ शकता आता तर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला इथं पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचेच आहेत ठीक आहे तर ऑदर वनमध्ये बघा तुम्ही इथं तुमचं जे काही बोनाफाईड सर्टिफिकेट आहे किंवा मग टी सी आहे तर त्यापैकी तुम्ही एक सर्टिफिकेट अपलोड करा त्यानंतर इथं जे काही ऑदर टू आहे तर ऑदर टूमध्ये काय करा तुम्ही तुमचं जे काही घोषणापत्र आहे नॉन क्लिमिरचं तर ते तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं आहे घोषणापत्र नेमकं कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ठीक आहे तर तुमच्याकडं जे काही घोषणापत्र आहे तर व्यवस्थित ते अपलोड करा त्याच्यावर माहिती वगैरे पूर्ण भरा ते तुम्ही इथं ऑदरमध्ये अपलोड करू शकता ऑदर टूमध्ये त्यानंतर बघायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं इन्कम प्रूफ म्हणून सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं तर तहसीलदाराचा तुम्हाला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला इथं लागणार आहे तर तो दाखला वगैरे कसा काढायचा त्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तुमच्याकडं जो काही तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला आहे तर तो तुम्हाला इथं इन्कम प्रूफमध्ये अपलोड करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमचं इथं नॉन क्लिमिअर निघणार नाही आहे त्यानंतर बघा इथं ॲफिडेट फार कास्टमध्ये तुम्हाला तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे बेनिफिशरीचं तर ते अपलोड करून घ्यायचं आहे तुमच्याकडे अफिडेविट नसेल तरी चालते काय अडचण नाही फक्त कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा त्यानंतर प्रूफ ऑफ सेल्फमध्ये तुमचं जे काही अप्लिकंटचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता किंवा सिम्पली तुम्ही तुमचं जे काही बेनिफिशरीचं कास्ट आहे तर ते सुद्धा इथं अपलोड केलं तरी चालते काही अडचण नाही आहे त्यानंतर बघा इथं खाली तुम्हाला सेल्फ डिक्लरेशनचे एक पी डी एफ दाखवण्यात आलेली असेल तर या सेल्फ डिक्लेरेशनच्या पी डी एफ तुम्हाला क्लिक करायचं आहे सेल्फ डिक्लेरेशन या पी डी एफवर क्लिक केल्यानंतर जे काही नॉन क्लिअरचं घोषणापत्र आहे तर ते मग तुम्हाला स्क्रीनवर आलेलं दिसणार आहे हे तुम्हाला प्रिंट आउट करून घ्यायचं आणि त्यानंतर माहिती भरायची फोटो चिपकवायचा आणि स्कॅन करून घ्यायचं आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला इथं ऑदर टूमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तर बघा इथं ऑदर टूच्या ऑप्शनमध्ये अपलोड करायचं आहे त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करायचं आहे तुमच्या डॉक्युमेंट्स इथं अपलोड होतील आता तुम्हाला तेहतीस रुपये साठ पैशाचं इथं पेमेंट करून घ्यायचं आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथं जे काही प्रिव्ह्यू आहे तर तो पेमेंटचा प्रिव्यू पाहायला मिळणार आहे त्यानंतर जर पूर्ण माहिती बरोबर असेल तर कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे कारण इथं पेमेंट नॉन रिफंडेबल आहे त्यानंतर बघा तुम्हाला जे काही पेमेंटचे योग्य मेथड वाटेल तर तुम्ही कोणत्याही मेम मेथडनं इथं पेमेंट करून घ्यायचं आहे सर्वात बेस्ट पे म्हणजे तुम्ही इथं क्यू आर कोडने पेमेंट करा परंतु तुम्हाला जी काही मेथड इथं सोयीस्कर वाटेल त्या कोणत्याही मेथडनं तुम्ही इथं पेमेंट करू शकता काही अडचण नाही आहे तर माझ्या केसमध्ये इथं मी क्यू आर कोडने पेमेंट करतो बघा इथं तेहतीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करावं लागते पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट जनरेट झालेली दिसणार आहे याची तुम्हाला प्रिंटआउट काढायची किंवा तुम्ही कस्टमरलासुद्धाही ही प्रिंट आऊट देऊ शकता याच्यासोबत तुम्ही डॉक्युमेंट कोणते जोडे ते सुद्धा पाहू शकता त्यानंतर बॅकअप बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला एक ते एकवीस दिवसानंतर इथं परत लॉग इन करून घ्यायचं आहे ठीक आहे तुमचा जो काही युजर आय डी होता पासवर्ड होता त्यानंतर तुम्हाला दिसलेला इथं कॅप्चर कोड टाकायचा खाली त्यानंतर यादीमधून तुमचा जिल्हा निवडायचं आहे त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघायचा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्ही कोणकोणते अर्ज केले ते पाहू शकता तर बघा येतं आपला जो काही ॲप्लिकेशन आहे त्यानुसार बघायचं नॉन किमेरचा जा अर्ज होता मी इथं पेमेंट कधी केलं होतं अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस बघा इथं माझा नॉन क्लिमिअर अप्रूव्ह झालेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा मला इथं ॲक्च्युअल सर्विस कधी मिळाली इथं बघा दहा चार दोन हजार तेवीस पण मला एक्सपेक्टेड कधी दिली होती अठ्ठावीस तीनच दिली होती पण त्या दिवशी माझा नॉन क्लिमिअर मिळालं का नाही तर मला इथं दहा चार दोन हजार तेवीसला नॉन किलोमीर मिळालेलं आहे बघा इथं जर तुमचं काही रिजेक्शन रिजेक्शनमध्ये हो मध्ये जर नॉन आला असेल तर ती फीडसुद्धा इथं ॲक्टिव्ह झालेली दिसणार आहे त्यानंतर बघा तर डाउनलोड सर्टिफिकेटमध्ये जे काही डाउनलोड बटन आहे तर या डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर एक नॉन क्लिमिरची पी एफ डाउनलोड झालेली दिसणार आहे तर याच्यामध्ये तुमचं जे काही नॉन क्लिअर आहे तर ते सर्ट नॉन क्लिमरचं सर्टिफिकेट याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे तर आपल्याला जे काही डेट वगैरे दाखवण्यात आली होती एक्सपेक्टेड बघा तुम्ही इथं पाहू शकता त्यानंतर हे जे काही नॉन क्लिमिअर आहे तर हे डिजिटल सिग्नेचर झालेलं आहे त्यामुळे याच्यावर सही शिकायचं काम नाही आहे तरी पण तुम्ही इथं तहसीलचा सैशिका घेऊ शकता विथ द सीलऑप ऑफिस आहे ना त्या ठिकाणी त्यानंतर बघा इथं तुम्ही तुमच्या नॉन क्लिअर कोणकोणते डॉक्युमेंट अटॅच केले होते ते सुद्धा पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी घरी बसून फक्त तेहतीस रुपयामध्ये तुमचं जे काही नॉन क्लिअरचं सर्टिफिकेट आहे तर ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे नॉन क्लिमर सर्टिफिकेट काढताना जर काय अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र